नमस्कार, मी तुकाराम शाहूराव पिसाळ, राहणार टाकळी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मला 6 महिन्यापासून मूळव्याधीचा त्रास होता. त्यातून त्या जागेच्या कडेला थोडीशी गाठ आली आणि त्या गाठीतून काही दिवसांनी, 8-10 दिवसांनी रक्ताने पस यायला लागले. आणि मी गावाकडं बऱ्याच डॉक्टरांना, 3-4 डॉक्टरांना दाखवलं, पण त्याचा काही फरक पडत नव्हता. मग मला एक दिवशी असं गेल्यानंतर रोहित फडे सरांनी पुण्याला एक डॉक्टरांचं नाव सांगितलं. ते डॉक्टरसाहेब म्हणजे सम्राट जानकर सर, वाकड. मग त्यांच्या सल्ल्यानुसार मी त्यांना येऊन भेटलो गणपतीच्या पिरियडमध्ये. आणि त्यांनी मला खूप धीर दिला आणि आजाराचं निदान पण झालं तिथं. ते म्हणले, तुम्हाला फिस्टुला आहे आणि त्याचं ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही. मग नंतर मी गणपतीचं गर्दीचा टाईम संपल्यानंतर परत एकदा भेटून सरांना गेलो. सरांनी त्यावेळेस पण मला फार धीर दिला, बरं होईल म्हणून सांगितलं. मी बऱ्याच अंशी घाबरलेलो होतो. त्यांनी असा धीर दिला की माझं 50% तिथं प्रॉब्लेम, म्हणजे प्रॉब्लेमच संपला, किंवा मला मानसिक जो प्रॉब्लेम येत होता, मानसिक सारखं मनाचं खच्चीकरण होत होतं, ते त्यांनी 50% माझं दूर केलं. नंतर मग आम्ही 5 ऑक्टोबरला ॲडमिट झालो. त्यांनी माझी मॅनोमॅट्री टेस्ट केली. मॅनोमॅट्री टेस्ट केल्यानंतर नंतर मॅनोमॅट्री टेस्ट 10:30 वाजता केली आणि 4:30 वाजता ऑपरेशनला ॲडमिट करून घेतलं. ऑपरेशन झालं. इथं 6-7 माझ्या ही झाल्या, ड्रेसिंग झाल्या. ड्रेसिंग झाल्यानंतर परत 8-8 दिवसाच्या फरकाने 2-3 ड्रेसिंग झाल्यानंतर महिन्याच्या फरकाने मला यायला सांगितलं. आज मला ऑपरेशन होऊन 80 दिवस झालेले आहेत. माझी प्रकृती एकदम ठणठणीत आहे आणि सम्राट जानकर सरांचा स्वभाव एकदम प्रेमळ आणि धीर देणार असल्यामुळं, आणि मला अकलूजच्या रोहित फडे सरांचं मार्गदर्शन लाभल्यामुळं, रोहित फडे सरांनी मला वाकडला जा आणि तिथं सम्राट जानकर सरांची गाठ घ्या आणि तिथं ट्रीटमेंट व्यवस्थित होईल म्हणून सांगितलं होतं. त्याप्रमाणे माझं ट्रीटमेंट व्यवस्थित झालेलं आहे. माझ्या ऑपरेशनला 80 दिवस पूर्ण झालेले आहेत. पूर्ण म्हणजे मी बरा झालेलो आहे. सम्राट जानकर सरांचा आणि तिथले ड्रेसिंग करणारे दादा ह्यांचा पण स्वभाव खूप छान आहे आणि मी पूर्णपणे बरा झालेलो आहे. थँक्यू सो मच सम्राट जानकर सर.